मला असं वाटतं की जशी शास्त्रीय संगीतात घराणी असतात, जयपूर अत्रौली घराणं, किराणा घराणं, ग्वाल्हेर, तशीच घराणीच म्हणावी अशी घराणी म्हणजे या सगळ्या नाटक कंपन्या, किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक मंडळी, बळवंत नाटक मंडळी, ललित कलादर्श, या सगळ्याच नाटक कंपन्यांनी आपापली खऱ्या अर्थी संस्कारांची संस्थाच घडवली. या सगळ्यामध्ये मांडणी वेगळी होती, शैली वेगळी होती, कधीतरी विषय भिन्न होते, पण तरी सुद्धा त्यांच्या सगळ्यांच्या साधनासारख्या होत्या. आणि म्हणूनच आज सुद्धा ही नाटकं, त्यातली नाट्यगीतही चिरंजीव आहे. या बळवंत नाटक मंडळीतलंच एक महत्त्वपूर्ण नाव, ज्यांचा सूर रविवत होता आणि त्यात वीर असण्याची प्रचंड मोठी क्षमता होती, असं नाव म्हणजे अर्थातच मास्टर दीनानाथ मंगेशकर. स्वातंत्र्यवीर सावरकर असं म्हणायचे की हजार भाषणांमध्ये जी ताकद असते तीच ताकद एका नाटकात असते. कदाचित हेच समजून घेतलं स्वातंत्र्यपूर्व काळात. अहो, स्वातंत्र्यवीर सावरकरांना तर दीनानाथांनी खुला पाठिंबा दिला होता, बेधडक सगळ्या गोष्टी करायला तयार व्हायचे. अर्थात हे वाचनात आलेले प्रसंग आहेत. कोल्हापूर सरांचं संपूर्ण कुटुंबीय त्यांच्याशी जोडलेलं आहे, ते सारे नातेवाईक आहेत, सुहृदय, काही चुकलं तर माफ करा. पण मुद्दा हा असतो, मला असं वाटतं की त्या खऱ्या कथा असोत किंवा मातकथा असोत, तरी सुद्धा त्यातलं तात्पर्य हे असतं की संस्कार घ्यायचा असतो. फक्त झालं असं की त्यावेळेला भागीदारीच्या दरम्यान काहीतरी एक छोटीशी गडबड झाली आणि त्यांना अटक होणार होती. 27 राज्यातला अटक वॉरंट होता दीनानाथांच्या नावानं. हा माणूस म्हणाला, मला अटक होणार नाही, काळजी करू नका, मी तिथं पोहोचणारच नाही, म्हणून हे फरार झाले. आणि त्यांची निर्दोष मुक्तता त्यांच्या भागीदारांची झाल्यानंतर परत आले. बरं, परत आल्यावर खरं तर घराची अवस्था बिकट असताना सुद्धा माईंनी त्यांच्यासाठी एक सदरा विकत आणला होता, नवा कोरा. तो सदरा घालून गॅलरीत उभे होते आणि खाली एक भिक्षेकरी गाणं म्हणत होता. यांचं लक्ष त्या गाण्याकडे गेलं, तसेच खाली आले आणि म्हणाले, माझ्याकडे देण्यासारखं काही नाही, हा नवा सदरा आहे, फक्त तो तुला घे. अरे, मी फक्त मंचावर असतो म्हणून मास्टर दीनानाथ झालो आणि तू रस्त्यावर असतोस म्हणून भिक्षेकरी झालास. आपली जात एकच आहे रे गाणाऱ्याची जात. काय म्हणाल? म्हणूनच म्हणतात ना की न देता उसका भला होगा, मगर देने वालों का और भी भला होगा. आपणही त्यातले आहोत का? आपण आज सारे इथे जमलो आहोत. खरं सांगायचं तर क्वचित कुसकेपणानेच ही म्हण म्हटली जाते की फुकट तिथे फॅमिली सकट. पण अशा पल्याड आपण थोडेसे जाऊन आज या सगळ्या अर्थाला, भावाला आपल्यातल्या सुद्धा अर्थाची जोड देणार आहोत का? नाही. आपण सगळे मनापासनं दाद देत आहे, पण ती दाद आपल्या सगळ्यांच्या निमित्तानं आपल्याला जी वाटेल ती देणगी मूल्य म्हणून आपल्या सगळ्यांनी आमच्या संस्थेला द्यावं. खऱ्या अर्थी तुम्हाला या स्वरांची साथ घातली, तुमचा प्रतिसाद यावा अशी अपेक्षा आहे. दीनानाथांच्या कणांमधनं जरी आपण काही घेऊ शकलो तरी आम्ही भरून पावलो. त्याच वेळेला पुन्हा एकदा असे क्षण तुमच्या सगळ्यांसाठी, फॅमिली सकट यायचं असेल तर विनामूल्य उपलब्ध करून देता येतील, पण त्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथही आवश्यक आहे. ही साथ घेतच आपण पुढच्या गाण्याकडे वळणार आहोत. याचं कारण हे शूरत्व आणि सुरत्व दोन्ही जपणाऱ्या दीनानाथांनी मानापमानाच्या पलीकडे जाऊन आपला सूर मात्र असा काही तळपता ठेवला की आपल्या प्रत्येकाला वाटत राहतं की यांच्या आयुष्यातलं हे तारुण्य या सुरांसारखंच आहे. विजयश्री गात सांगतं होतं, युवती मना दारुण रण रुचिर प्रेम असे. ऐकूया. You
Cheetah, yeah.